तर अतिशय महत्त्वाचा असा मुद्दा इन्कम टॅक्स. ओके, लिहू नका, अजिबात नका लिहू, समजून घ्या. लिहून काय फायदा नाही, एकदा डोक्यामध्ये फिट बसल्या पाहिजेत काही गोष्टी. इन्कम टॅक्स हा जो शब्द आहे तो सामान्य माणसासाठी थोडासा रेग्युलर वापरात न येणार आहे, कारण सामान्य माणसाला आपल्यासारखा इन्कम टॅक्स आपण भरत नाही, कारण आपलं उत्पन्न एवढं नाही आहे. वार्षिक उत्पन्न कसं आहे की तुमचं ठराविक वार्षिक उत्पन्न जे आहे ते ठराविक रकमेपेक्षा जर का जास्त गेलं तरच त्या रकमेवरती इन्कम टॅक्स लागणार आहे. तुमचं जर वार्षिक उत्पन्न जर का 50,000, 60,000, 35,000, 1,00,000 रुपये असेल तर त्यावरती आपल्याला इन्कम टॅक्स आपण भरत नाही. आपण कुठल्या कर भरतो? घरपट्टी भरतो, पाणीपट्टी भरतो, ओके, बाकी काय टॅक्स भरत नाही. तर या अगोदर काही 2-3 गोष्टी महत्वाच्या लक्षात घ्या. करदाता, आपण अन्नदाता ऐकलंय, हा करदाता काय? जो व्यक्ती कर भरतो, इन्कम टॅक्स भरतो, त्याला आपण म्हणतो करदाता. ओके, त्याला आपण काय म्हणतो? करदाता. यानंतर तो करदाता जो आहे, तो करदाता जो आहे तो वित्तीय वर्षामध्ये त्याला इन्कम टॅक्स काढला जातो. एका ठराविक वित्तीय वर्षात. वित्तीय वर्ष म्हणजे काय? ज्या वर्षामध्ये त्याचं उत्पन्न, बाबा आपल्याला दिलेलं आहे ना, इथं लिहिलेलं आहे की बाबा वित्तीय म्हणजे ज्या वर्षाच्या कालावधीत उत्पन्न मिळवले जाते. समजा हा जो एक व्यक्ती आहे गणेश, हा गणेश, समजा 2017-18 हे जे वर्ष आहे वित्तीय वर्ष. ऍक्च्युली वित्तीय वर्ष आपण कसं बघतो भारतामध्ये, आपलं बघा, आपण काय करतो, बघतो की जे आपलं वर्ष जे आहे, इंग्रजी वर्ष आपण त्याला म्हणतो, जानेवारी फेब्रुवारी, 1 जानेवारी पासून सुरू होतं आणि संपतं कधी? 31 डिसेंबरला संपतं. मराठी महिने कुठे? गुढीपाडव्याला सुरू होतात, गुढीपाड्याच्या दिवशी सुरू होतो आपण, आणि गुढीपाड्याच्या आदल्या दिवशी पुढच्या वर्षी संपतात काय, हा असं काहीतरी. तर हे वित्तीय वर्ष. शैक्षणिक वर्ष आपलं कसं? जूनमध्ये चालू होतो कार्यक्रम आणि पेपर झाले की रिकामा फिरायला, हां, मग आपलं शैक्षणिक वर्ष वेगळं. जसं शैक्षणिक वर्ष आहे आपले मराठी महिन्याप्रमाणेचं वर्ष आहे, इंग्रजी वर्ष आहे, तसंच वित्तीय वर्ष आहे. जे वर्ष 31 मार्चला संपतं, 1 एप्रिलला चालू होतं, 1 एप्रिलला चालू होतं आणि 31 मार्चला संपतं. या वर्षाच्या कालावधीमध्ये 1 फेब्रुवारीपासून ते 31 मार्चपर्यंतच्या कालावधीमध्ये एखाद्या व्यक्तीने किती पैसे कमवले, एखाद्या कंपनीने किती प्रमाणात प्रॉफिट मिळवला, किती व्यवहार झाला, तो सगळा जो व्यवहार आहे, तेवढं सगळं कॅल्क्युलेशन आहे, ते सगळं त्याच्या वर्षभराच्या जे काही इकॉनॉमिकली फायनान्शियल जी त्याची स्टेटमेंट असते किंवा फायनान्शियल त्याचा जे काही कार्यक्रम असेल, व्यवहार जो असेल, तो व्यवहार त्याला किती, बाबा त्याचा कर त्या तो किती पैशावरती त्याचा इन्कम टॅक्स लागेल किंवा त्याचा इन्कम किती आहे, तो इन्कम या वर्षांमध्ये काढला जातो. या वर्षासाठी ठरवलेलं आहे बाबा, आपलं जे इकॉनॉमिक इयर आहे भारताचं, हां, भारताचं 1 एप्रिलपासून ते 31 मार्चपर्यंत आहे. परंतु अमेरिका जर पाहिलं तर त्यांचं सप्टेंबर वगैरेमध्ये सुरू होतं. ओके, आता हा भाग थोडासा बाजूला ठेव. कर आकारणी म्हणजे असेसमेंट इयर. आता समजा 2017-18 1 एप्रिल 2017 ते 31 मार्च 2018, आता आपण या वर्षामध्ये आहोत, 17-18 या आर्थिक वर्षामध्ये आहोत. या आर्थिक वर्षामध्ये महेंद्र घारे सरांनी किती लाख रुपये कमवले, त्यांचा जो क्लास आहे बाबा, समजा त्या क्लासमध्ये किती इन्कम आलेला आहे त्यांचा, बरोबर, किती रुपयाच्या वरती इन्कम गेलेला आहे, तो सगळा आपण काढणार आणि किती रुपयावरती टॅक्स बसू शकतो आपल्याला ते सगळं काढणार. या वर्ष 2017-18 किती रुपयावरती टॅक्स बसू शकतो आपला. करपात्र रक्कम. करपात्र रक्कम म्हणजे काय की उदाहरणार्थ इथं बघा, 2 लाख रुपयापर्यंत फ्री आहे मला कर्ज, म्हणजे कर 2 लाख रुपयापर्यंत 2.5 लाख रुपयापर्यंत मला, मी 1.5 लाख रुपये कमवू दे, 2,49,999 रुपये कमवू दे, म्हणजे 2.5 लाख रुपयापर्यंत मला कर बसणार नाही. पण 2.5 लाख रुपयाच्या वरती 1 रुपया जरी असेल ना, तर त्या पैशावरती मला कर बसणार. 2.5 लाख रुपयावरती समजा 3 लाख रुपये मी वर्षभरात कमवले, इन्कम आहे, मग किती रुपये एक्स्ट्रा झाले माझ्याकडे? 50,000 रुपये एक्स्ट्रा. मग ती 50,000 रुपये म्हणजे काय? करपात्र रक्कम. त्या 50,000 रुपयावरती मला टॅक्स बसणार. तर ते सगळं या वर्षामध्ये काढलं जातं. वित्तीय वर्षाचा जो कर आहे, हे वित्तीय वर्ष झालं आपलं. आणि ह्याचा कर आकारणी कधी होते?
तो कर कधी भर त्याची कर आकारणी जी आहे ती त्याच्या पुढच्या वर्षीमध्ये 2018 नंतर वगैरे होत असते. तर एकंदरीत ही आहे. यानंतर आपल्याकडे पहा की पॅन नंबर म्हणजे परमनंट अकाउंट नंबर. आपल्याकडे पॅन कार्ड असतं प्रत्येक म्हणजे व्यक्तीकडे एक पॅन कार्ड असतं. आपण म्हणतो ना बँकेमध्ये सुद्धा तुम्हाला जर का 50,000 वरती पैसे काढायचे वगैरे असेल तर तुमचा पॅन नंबर द्यावा लागतो. ओके, इन्कम टॅक्स खातं जे आहे विभाग आहे आयकर विभाग आहे तो तुम्हाला काय करतो पॅन कार्ड देतो. त्याचा उपयोग आयडेंटिटी कार्ड म्हणून बऱ्याचशा ठिकाणी आपल्याला उपयोगात पडू शकतो. यानंतरची गोष्ट आपण इथं येऊ जरा. इथे येण्याच्या अगोदर थोडंसं आणखी डिस्कस करू काही मुद्द्यांवरती. बाबा कर नेमकं आय इन्कम टॅक्स नेमका कोण भरू शकतो बरोबर. की आपल्या उत्पन्न ज्या व्यक्तीचं उत्पन्न ठराविक काही रकमेपेक्षा जास्त असेल बरोबर ना, म्हणजे ठरवलेल्या रकमेपेक्षा. उदाहरणार्थ समजा 60 वर्षाचा एखादा व्यक्ती 60 वर्षापर्यंत 60 वर्षापर्यंत 59 असेल असा जर एखादा व्यक्ती असेल तर त्याला 2,50,000 रुपयापर्यंत त्याची कर मुक्त आहे. त्याला 2,50,000 रुपयापर्यंत त्याने किती रुपये कमवू दे त्याला कुठल्याही प्रकारचा इन्कम टॅक्स बसणार नाही जो आपल्याला इन्कम टॅक्स नसतो बरं ना. आपल्या घरात आपली सामान्य परिस्थिती आपल्याला इन्कम टॅक्स आहे का, तू भरतो का इन्कम टॅक्स येतो नाही भरत ना. मग म्हणजे 2,50,000 रुपयापर्यंत कर इन्कम टॅक्स नाही आहे. पण जर त्याचे उत्पन्न 2,50,000 वर गेलं, किती लाखाच्या वरती गेलं, 2,50,000 वरती जर गेलं, मग 2,50,000 वरती गेल्यानंतर त्याला 5% इन्कम टॅक्स 2,50,000 ते 5,00,000 दरम्यान असेल तर त्याला किती टक्के 5% त्याला काय भरावा लागतो इन्कम टॅक्स भरावा लागतो. उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीचं इन्कम 4,00,000 आहे, 4,00,000 आहे ना, मग 4,00,000 इन्कम आहे, मग त्याला टॅक्स किती रुपयावरती बसणार आहे. 4,00,000 मधून 2,50,000 रुपये त्याला माफ आहे. 2,50,000 रुपये काय झाला आहे, माफ आहे. 2,50,000 रुपयावरती इन्कम टॅक्स बसणार नाही. मग 4,00,000 मधून 2,50,000 गेले, किती लाख रुपये राहिले, 1,50,000 रुपये राहिले. म्हणजे त्याला इन्कम टॅक्स जो आहे तो किती रुपयावरती बसणार आहे, 1,50,000 रुपयावरती. किती टक्के बाबा, 5% म्हणजे 5/100 0,000 गेले, 15/75 7,500 रुपये त्याचा काय झाला इन्कम टॅक्स. कळालं तुम्हाला, आलं का लक्षात, तो झाला इन्कम टॅक्स आता आयकर. आणि त्याच्यानंतर हे जे 7,500 त्याचा जो इन्कम टॅक्स असेल ना, त्या 7,500 वरती 2% परत शिक्षण उपकर लावला जातो आणि त्याच्यानंतर माध्यमिक शिक्षण उपकर 1% लावला जातो. म्हणजे हे सुद्धा छोटे छोटे काही कर आहेत, त्यांची ॲडिशन होते. हे नंतर आपण एक्झाम्पल घेताना बघू, त्याच्यामुळे काय काळजी करायची नाही. यानंतर समजा तोच व्यक्ती आहे, त्याचा इन्कम जर का 5,00,000 वरतीचे 5,00,000 वर आहे, मग अशा वेळेस काय होतं की 5,00,000 वर जर असेल तर 5,00,000 रुपयापर्यंत त्याचा जो टॅक्स आहे, समजा 5,00,000 रुपये असेल तर 5,00,000 पर्यंत त्याचा टॅक्स 12,500 आहे बरोबर ना. आणि 5,00,000 वरती गेला तर त्याच्यावरती किती, 5,00,000 वर जेवढी रक्कम असेल, 5,00,000 आतली रक्कम जी आहे त्याच्यावरती किती टक्के लागणार, 5%. म्हणजे 5,00,000 आतली म्हणजे 2,50,000 रुपये राहिले, म्हणजे 5,00,000 रुपये 5,00,000 मधून 2,50,000 गेले, किती राहिले, 2,50,000 रुपये. 2,50,000 रुपयावरती इन्कम किती आहे बाबा, इन्कम टॅक्स किती असणार आहे, 12,500. आणि अधिक त्या 5,00,000 वरती जेवढे पैसे असतील 5,00,000 ते 10,00,000 दरम्यान त्याच्यावरती 20% लागणार आहे बरोबर ना. म्हणजे उदाहरणार्थ एखादा जो व्यक्ती आहे, समजा आता एखाद्या व्यक्ती, आता मी हे जरा इकडचं पुसतो म्हणजे जेणेकरून काय होईल की आपल्या इथं काही कॅल्क्युलेशन करता येऊ शकतो. ओके, आता बघा एखादा व्यक्ती आहे, त्याला 7,00,000 रुपये त्याला इन्कम आहे बाबा, 1, 2, 3, 4, 5 7,00,000 रुपये त्याचा इन्कम आहे वर्षाचा. 7,00,000 मधून हे 5,00,000, आता त्या 7,00,000 रुपये म्हणजे त्याचा किती, 5,00,000 ते 10,00,000 दरम्यान येणार बरं ना. 5,00,000 ते 10,00,000 दरम्यान त्याचा काय येणार आहे बाबा, त्याचा टॅक्स आपण या फॉर्म्युल्यानुसार काढणार. मग 5,00,000 ते 10,00,000 दरम्यानसाठी काय बाबा, 12,500 रुपये तर आहेच ऑलरेडी, 12,500 रुपये आणि अधिक 20%. 20% कशावरती, करपात्र उत्पन्न वजा 5,00,000. करपात्र उत्पन्न किती, 7,00,000 आहे. 7,00,000 मधून किती गेले, 5,00,000 गेले, किती राहिले, 2,00,000. 1, 2, 3, 4, 5 ह्या 2,00,000 रुपयावरती, ह्या 2,00,000 रुपयावरती किती टक्के, 20% आहे. म्हणजे त्याच्यावरती आपण काढणार 20%, म्हणजे 20/100. 1, 2, 1, 2 गेले म्हणजे किती, हे 20,000 आणि 2,000 किती, 40,000. अधिक हे 12,500 म्हणजे किती झाले, 52,500. 52,500 रुपये इन्कम टॅक्स त्या व्यक्तीला बसू शकतो. लक्षात येतंय का, म्हणजे एखाद्या व्यक्तीचं उत्पन्न जर का 5,00,000 रुपयापर्यंत जर असेल तर 5,00,000 रुपयापर्यंत उत्पन्न असेल तर त्याला किती बाबा, 5% इन्कम टॅक्स लागणार आहे.
बरं ना, म्हणजे 5 लाख रुपयापर्यंतचं इन्कम जर असेल, 2-2.5 लाख ते 5 लाखच्या दरम्यान असेल, तर त्याला इन्कम टॅक्स किती लागणार आहे? 5%. आणि त्याचबरोबर शैक्षणिक उपकर वगैरे आहे. जर 5 ते 10 लाखच्या दरम्यान असेल तर 12,500 अधिक करपात्र उत्पन्नमधून 5 लाख रुपये वजा करायचे. जेवढी बाबा 7 लाख रुपये असेल, 8 लाख रुपये असेल, त्याच्यातून 5 लाख रुपये वजा करायचे. त्या रकमेवरती 20% इन्कम टॅक्स. आणि जर त्या व्यक्तीचा इन्कम 10 लाखापेक्षा अधिक असेल, 10 लाखापेक्षा अधिक असेल, 12 लाख आहे, किती लाख? 1, 2, 3, 4, 5, 12 लाख रुपये, तर काय करायचं? 1,12,500. 1,12,500 हा इथपर्यंतचा इन्कम टॅक्स असतो. आलं का लक्षात? इथपर्यंतचा 10 लाख रुपयेपर्यंत, 10 लाख रुपये जर एखाद्या व्यक्तीचा जर इन्कम असेल तर त्याला 1,12,500 इन्कम टॅक्स असतो. बरोबर ना? आणि अधिक 30% कशावरती? करपात्र उत्पन्नमधून 10 लाख वजा करायचे. म्हणजे 12 लाखमधून 10 लाख गेले, किती राहिले? 2 लाख. 1, 2, 3, 4, 5, 2 लाख. 2 लाख रुपयावरती किती टक्के त्याचा इन्कम टॅक्स असणार आहे? 30%. म्हणजे गुणिले 30/100. 1, 2, 1, 2 गेले, किती राहिले बाबा? 20,000. 1, 2, 3, 4, 20, 3, 60,000. म्हणजे ते 60 आणि हे 1,12,500, म्हणजे 1,12,500 आणि 60, 1,72,500 वगैरे त्याचा इन्कम टॅक्स त्याला येऊ शकतो. तर असा थोडासा किचकट नाही आहे सारणी, किंवा हे जर व्यवस्थित लक्षात ठेवले तुम्ही तर आपल्याला चांगल्या प्रकारे काही गोष्टी लक्षात येतील. यानंतर सर्व व्यक्तींसाठी हा चार्ट नाही आहे. काही व्यक्ती ज्येष्ठ नागरिक आहेत ज्यांचं वय 60 ते 80 वर्षाच्या दरम्यान आहे, त्यांना 3 लाख रुपयापर्यंत माफ आहे इन्कम. बरोबर ना? त्यांना 3 लाख रुपयापर्यंत माफ आहे. सामान्य व्यक्तींसाठी काय बाबा? 2.5 लाख रुपयापर्यंत इन्कम टॅक्स माफ आहे. परंतु जी लोक ज्येष्ठ व्यक्ती आहेत त्यांना 60 ते 80 वर्षापर्यंत माफ आहे. आणि बाकी पुढची प्रोसिजर, हा तख्ता जो आहे तो चांगला व्यवस्थित लक्षात ठेवायचा आहे. 3 लाख ते 5 लाख दरम्यान 5% लागेल त्यांना इन्कम टॅक्स. आणि बाकी शिक्षण, आयकर वगैरे आहेत, शिक्षण उपकर आणि माध्यमिक शिक्षण उपकर, उच्च माध्यमिक शिक्षण उपकर आहेत. ओके. यानंतर 10 लाखापेक्षा अधिक इन्कम असतोय, 5 ते 10 लाखच्या दरम्यान असेल तर 1,10,000 अधिक 20%. 10,000 कुठले? 5 लाखपर्यंतचं 10,000 असेल इन्कम टॅक्स, आणि 5 लाखच्या वरती जेवढी रक्कम असेल तिच्यावरती 20%. ओके. आणि बाकी हे सर्व कर आहे. तर ही सारणी जी आहे, हा चार्ट जो आहे तो नीट समजून घ्यायचा आहे. यानंतर अतिज्येष्ठ नागरिकांसाठी सुद्धा एक सारणी आहे. ओके. ती पुस्तकामध्ये आहे आपल्याकडं. परंतु आज मिळालेल्या माहितीनुसार जर आपण पाहिलं, आजचा पेपर जर तुम्ही बघितला, हा सकाळ पेपर आहे आजचा, आजची तारीख आहे 2 फेब्रुवारी. आपलं जे अर्थसंकल्प जो जाहीर झालेला आहे त्या अर्थसंकल्पानुसार तुम्हाला तुमच्या पुस्तकामधला हा जो चार्ट आहे बघा, 60 वर्षाखालील वैयक्तिक करदाता तुम्ही बघू शकताय. नंतर याच्यामध्ये शिक्षण उपकर आहे आपल्याकडं, माध्यमिक व उच्च माध्यमिक उपकर आहे. फक्त सरकारने या वर्षीच्या अर्थसंकल्पनामध्ये आरोग्य उपकर ॲड केलेला आहे, प्राप्तिकराच्या 1%. बरोबर? म्हणजे आता इथं आरोग्य उपकर, आता तुम्हाला परीक्षेला काय तो आरोग्य उपकर ॲड करायचा नाही आहे, तुमच्या अधिक माहितीसाठी मी सांगतो आहे. पण परीक्षेला आता इथपर्यंतच आपल्याला करावं लागणार आहे. पण जर आपण जर व्यवस्थित बघितलं आज 2000 पुढच्या अर्थसंकल्पनासाठी, तर आरोग्य उपकर वाढला गेलेला आहे. ओके, लक्षात आलं. आता यानंतर आणखी 1-2 गोष्टी लक्षात घ्यायच्यात की इन्कम टॅक्समधून काही गोष्टी ज्या आहेत ना, विविध नियमानुसार वार्षिक उत्पन्नातून वजावत. समजा एखादा बाबा गणेश आहे किंवा सुरेश आहे, कुठलाही एखादा विद्यार्थी आहे त्या किंवा व्यक्ती आहे, त्या व्यक्तीला महिन्याला किती? 50,000 रुपये पगार आहे. किती हजार रुपये पगार? महिन्याला 50,000 रुपये. पण त्याला वर्षाला किती पगार झाला रे? वर्षाचे पैसे किती झाले? उत्पन्न व त्याला महिन्याला 50,000 रुपये, बिझनेस असेल किंवा कामाला असेल तो महिन्याला 50, मग वर्षाला किती? 6 लाख. बरं ना? वर्षाला 6 लाख रुपये. 1, 2, 3, 4, 5, 1, 2, 3, 4, 5, 6 लाख रुपये. मग त्याचा इन्कम टॅक्स 6 लाख रुपये, म्हणजे 6 लाख रुपयावरती तो काय करणार आहे? इन्कम टॅक्स बाबा त्याचा 6 लाख रुपये करपात्र रक्कम आहे. मग 6 लाख रुपयामधून किती रुपये वजा होणार? किती रुपयावरती कर माफ आहे त्याला? किती रुपयावरती? 2.5 लाखवरती. मग 6 लाखमधून 2.5 लाख रुपये गेले, मग त्याला किती रुपयावरती कर भरावं लागणार आहे? करपात्र रक्कम किती? 6 मधून 2.5 गेले, किती लाख राहिले? 3,50,000. बरं ना? 3,50,000 रुपयावरती त्याला इन्कम टॅक्स द्यावा लागेल. पण या व्यक्तीने काय केलंय की पैसे गुंतवलेले आहेत. जर त्याने म्युच्युअल फंडामध्ये जर पैसे गुंतवले असतील
तर त्याच्यावरती कर माफ होऊ शकतो त्याचा, बरं ना? 350,000 काही पैसे त्याने जर घरासाठी गृहकर्जासाठी 50,000 रुपये जर गुंतवले असतील तर ते 50,000 रुपये मायनस होतील, 3 लाख रुपयावरच त्याला इन्कम टॅक्स होईल, आलं लक्षात? किंवा त्याने पंतप्रधान निधीसाठी पैसे दिले असतील, मुख्यमंत्री निधीसाठी दिले पैसे, बरं ना, एकदा सोशल काम म्हणून मुख्यमंत्री निधीसाठी त्यांनी पैसे दिले तर त्या पैशावरती त्याला कर माफ असतो, आलं का लक्षात? समजा त्याने मुख्यमंत्री निधीसाठी एखाद्या व्यक्तीने 10,000 रुपये दिले तर त्या 10,000 रुपयावरती कर लागणार नाही, इन्कम टॅक्स लागणार नाही, ते 10,000 रुपये मायनस होतील आणि मग किती, 3,40,000 रुपयावरती इन्कम टॅक्स लागेल. गृहकर्जासाठी जर त्यांनी काढले असतील 50,000 रुपये वगैरे एक मुद्दल म्हणून त्यांनी गुंतवले असेल तर ते 50,000 रुपयावरती पण इन्कम टॅक्स लागणार नाही. या सगळ्या गोष्टी आहेत. राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र आहे किंवा 5 वर्षासाठी तुम्ही जर पोस्टात गुंतवणूक केली असेल एखाद्या व्यक्तीने तरी त्या पैशावरती कुठल्याही प्रकारचा टॅक्स बसत नाही. या ज्या काही गोष्टी आहेत, 1.5 लाखपर्यंत ही गुंतवणूक, 1.5 लाखपर्यंत जर अशा प्रकारची जर तुमची गुंतवणूक असेल तर त्या 1.5 लाखपर्यंतच्या रकमेवरती तुम्हाला कुठल्याही प्रकारचा टॅक्स बसत नाहीत. ओके, अशा बारीक सारीक अनेक गोष्टी आहेत की ज्याचा उपयोग तुम्हाला फ्युचरमध्ये होईल, आलं लक्षात? तर तक्ता वगैरे व्यवस्थित समजून घ्या पुन्हा एकदा आणि लिहून घेतलं तरी चालेल.